राज्य सरकार प्रशासकाच्या माध्यमातून नागपूर महापालिकेचा कारभार चालवत असून त्यांचे महापालिका प्रशासकाला अभय आहे. त्याचा परिणाम प्रशासन सुस्त झाले असून जनता त्रस्त आहे. सर्वत्र अस्वच्छता आणि पाणी साचले असून डासांचा त्रास आणि चिकनगुनिया तसेच डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे, असा आरोप शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केलाय आणि या विषयाला वाचा फोडण्यासाठी शहर काँग्रेस स्वाक्षरी मोहीम राबवण्याचे जाहीर केले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव विशाल मुत्तेमवार उपस्थित होते. शहराचा विकास ज्या पद्धतीनं झाला तर मला वाटते की या शहरातला प्रत्येक नागरिक संतुष्ट पाहिजे होता की या शहरात आता कुठलीही समस्या नाही. परंतु आपण शहरातील नागरिकांची ओढ पाहता, त्यांची ओरड पाहता, वर्तमानपत्राचे पानं पाऊस आला की बस सगळ्या वस्त्यांचे फोटो छापता, याच्यावरनं शहरात कसा विकास झाला हे तुम्हाला दिसून येत आहे. मला वाटते की ज्या विकासामुळे शहरातील जनतेचं जनजीवन धोक्यात येऊ शकते अशा विकासाचा काय अर्थ. म्हणून सर्वप्रथम या शहरातील जनतेला त्याला काय पाहिजे, त्याला बेसिक त्याच्या मूलभूत सोयी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या ज्या पाहिजे त्या पूर्ण करण्याकडे प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे. स्टॉर्म ड्रेन नाही, गडर लाईन नाही आहे, अनेक वस्त्यांमध्ये रस्ते नाही आहे, जिथे पाहिजे नाही तिथे सिमेंट रस्ते आहे. तर हे नियोजनशून्य विकास कामं आहे, याच्यामुळे शहरातली जनता त्रस्त आहे. आणि म्हणून आज तुम्ही पाहत असाल की आज शहरात पूर्ण कचरा, पाण्याचे साठे, त्याच्यामुळे डेंग्यू चिकनगुनियासारखे रोग होऊन झाले आहे. आणि या शहराला स्वच्छ करण्याची गरज आहे, ते प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. सिमेंट रोड विरोधात तुम्ही कॅम्पेनिंग राबवणार आहे, काय हे कॅम्पेनिंग असेल, कशा पद्धतीने राबवणार? हे कॅम्पेनिंग असं आहे की आम्ही कॅम्पेनिंग म्हणून आम्हाला ज्या ज्या वस्त्यांमध्ये कोणत्या गोष्टींमुळे त्रास आहे, कुठे स्ट्रॉम ड्रेन नसल्यामुळे पाणी साचत आहे, कुठे सिमेंट रोड बनवल्यामुळे पाणी साचत आहे, कुठे गटर लाईन फुटल्यामुळे पूर्ण घाणेरडं पाणी वस्त्यांमध्ये आहे, तर हे आम्ही या कॅम्पेनिंगच्या माध्यमातून जमा करू आणि प्रशासनाकडून ते सोडवण्याची मागणी करू. जर इथे नगरसेवक असतात तर तो नगरसेवक ते देत, परंतु मागच्या 2 वर्षात ही व्यवस्थाच बिघडलेली आहे आणि शहराचं आरोग्य धोक्यात आहे. आणि म्हणून आमचं काम आहे जनप्रतिनिधी. देखिए, ऐसा है की नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी के सन्माननीय अध्यक्ष विकासभाऊ ठाकरे इनके नेतृत्व में कांग्रेस पार्टी एक सिग्नेचर कैंपेन लॉन्च कर रही है. और ये सिग्नेचर कैंपेन क्या है? आज हमारे नागपुर शहर में पिछले 10 साल से जो अनियोजित विकास हुआ है, कांग्रेस पार्टी और हमारे नेता विकास के खिलाफ़ नहीं है, डेवलपमेंट के खिलाफ नहीं है, पर हम अनप्लान्ड डेवलपमेंट के खिलाफ हैं. हमारा ऐसा कहना है कि कोई भी डेवलपमेंट के काम की वजह से अगर जनता को तकलीफ हो रही है तो वो फिर वो विकास नहीं है, वो विनाश है. तो हम ये कह रहे हैं कि जैसे आज स्टॉर्म वाटर ड्रेनेज जिसकी ज़रूरत हर शहर को होती है, और स्टॉर्म वाटर ड्रेनेज का टेक्निकल ऑडिट होना चाहिए. उसी के साथ साथ जहाँ पर स्टॉर्म वाटर ड्रेनेज नहीं बने वो नए से बनने चाहिए, जहाँ पर छोटे बने उनको बड़ा करना चाहिए. तो ये सारी जो चीज़ें हैं, ये ऐसे सजेशंस कई जो VNIT और NIRI के जो प्रोफेसर्स हैं उन्होंने हमको कुछ उपाय योजना बताई है. तो ये सारी उपाय योजना हम जनता के बीच में लेके जाएंगे, उनको इसके बारे में अवगत बताएंगे, उनके क्या सजेशन है वो भी लेंगे, वो सब मिलाकर एक निवेदन हम लोगों की हस्ताक्षर लेकर प्रशासन को देने वाले, ताकि जनता की आवाज़, क्योंकि ये जो प्रशासन है कई बार इनको बोलने के बाद भी ये सुन नहीं रहे, तो इसलिए जब एक सारे लोग मिलकर जब ये आवाज़ उठाएंगे तो मुझे ऐसा लगता है कि प्रशासन की आँखें खुलेंगी. इसलिए पूरे शहर में, क्योंकि आज पूरा शहर इससे प्रभावित है, तो हम इसीलिए ये सिग्नेचर कैंपेन करने जा रहे हैं. शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावातील शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन करण्यात आले. 8 दिवसात शक्तीपीठ महामार्ग निर्णय रद्दचा लेखी आदेश न काढल्यास 20 ऑगस्ट रोजी यापेक्षा आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा महामार्ग विरोधी संघर्ष समितीने दिला आहे. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, या शक्तीपीठ महामार्गाची कोणी मागणी केली नाही व मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. एवढी संस्कृती आता गोपाच्या काम सगळीकडे सगळे त्या ठिकाणी चालवले आणि ह्याला कुठे ना कुठेतरी आळा बसला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी ह्या शक्तीपीठ महामार्ग द्यायचा नाही हा आमचा निर्धार आहे आणि हा निर्धार कायम राहील. माहिती ना पर्यावरण खात्याकडे त्या ठिकाणी जबाबदारी द्यायची,
हे कुठल्या पद्धतीने दिशाभूल करायचा प्रयत्न सुरू आहे, त्याचं उत्तर हे सरकारनं दिलं पाहिजे. मी निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो, जसं आदरणीय भंडीसाहेब असतील, आदरणीय महाराज असतील, आदरणीय बाबा असतील, आम्ही सगळेजण ताकदीनं ज्या पद्धतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे भूमिका आहे, एवढं नक्की सांगू शकतो. शक्तीपीठ महामार्ग करायचा प्रयत्न जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केला तर पहिलं त्यांना ऋतुराज पाटीलला धक्का लावा लागेल आणि मग तुम्हाला या ठिकाणी पुढे जावं लागेल. भूमिका त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी आंदोलन केलं त्या दिवशी देखील हीच भूमिका होती आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये देखील हीच भूमिका असणार आहे. एवढंच या माध्यमातून सांगतो, आज तुमच्या मागं आदरणीय महाराजांच्या माध्यमातून ताकदीनं आम्ही सगळेजण उभा राहणार आहोत. काही झालं तर शक्तीपीठ महामार्ग हा कोल्हापूर जिल्हा असेल किंवा अनेक जिल्ह्यातून हा रद्द होणार, ह्याच्यासाठी जे काही करावं लागेल, जीवाचं रान करावं लागेल, रक्ताचं पाणी करावं लागेल, तर ताकदीनं आम्ही अॅग्रो वन नावाचा जो पेपर आहे शेतकऱ्यांसाठी त्याच्यावर मी लेख लिहिला, बाकीच्या पेपरमध्ये सुद्धा मी लेख लिहिले. आणि हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो पर्यावरणाला कसा घातक आहे, शेतकऱ्यांच्यासाठी तो कसा घातक आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि ही सगळी निवेदनं मी महाराष्ट्र शासनालाही पाठवलेली आहेत. मी बोलताना मी जी सुरुवात आता करणार आहे त्याच्यामध्ये माझं ठाम मत आहे बघा की हा प्रस्तावित शक्तीपीठ मार्ग आहे. माझं स्वतःचं मत असं आहे की या रस्ते प्रकल्पाची महामार्ग प्रकल्पाची काहीही गरजच नाही. तुम्ही जर आमच्याबद्दलची फेररचना करत असाल, शेतकऱ्यांसाठी सांगत असाल, तर येणाऱ्या काळात सरकारची पण फेररचना आम्ही करायला तयार आहोत. अजितदादांनी काळाची पावलं ओळखली आणि जमिनीमधलं जे काही शेतकऱ्यांचं मत आहे ते ओळखलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नागपुरात 18 ऑगस्टला रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी 39 कंपन्यांकडून नागपुरातील तरुणांच्या मुलाखती घेतल्या जातील. त्यानंतर कंपन्यांना पात्र उमेदवार मिळाल्यास त्यांना जागेवरच रोजगार मिळेल अशी माहिती सोमवारी टिळक पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना उभारता पक्षाचे महानगर प्रमुख प्रमोद मानमोळे यांनी दिली. कुछ नहीं, देश में रोजगार का मुद्दा बहुत ज्वलंत है. हम थोड़ा सा उस शिवसेना करके कुछ भार उठाना चाहते हैं. उसमें हमने 59 कंपनियों को बुलाया है और उसमें उसके HR आएंगे और उसमें रोजगार लोगों रोजगार के लिए जो बेरोजगार लोग हैं वहाँ पे अपना पार्टिसिपेशन करेंगे, इंटरव्यू देंगे और उसके बाद में नियुक्ति होंगी तो उनको वहाँ पे के वही नियुक्ति मिलेंगे. बिल्कुल बिल्कुल कर सकते हैं क्योंकि रोजगार मुद्दा ही रोजगार का बेरोजगारी का है और इसके ऊपर कोई ध्यान नहीं दे रहा है. और हमारे हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे साहब ने जो बताया है कि 80% समाज कारण और 20% राजकारण, उसी के मुद्दे को हम सामने लेके जाना चाहते हैं और गरीब लोगों को रोजगार के लिए प्रवृत्त करके उनसे ज़्यादा से ज़्यादा कंपनियों को यहाँ पे बुला के उनको रोजगार देने का प्रयास करेंगे. अरे सुनीता, जरा देखो तो कौन है. अरे अनु, तू कैसी हो? बढ़िया हो, बैठ, मैं अभी आई. अरे क्या हुआ, इतनी परेशान क्यों हो? अरे ये देख मेरे किचन का हाल, इन्हें तो बोल बोल के थक गई हूँ मैं. और ये नौकरानी भी ना एक सामान जगह पे नहीं रखती. अरे हम गृहिणी से जुड़ा अटूट हिस्सा है ये किचन, अब इसे छोड़ अंबा किचन ट्रॉली मेकर के हवाले. अंबा किचन ट्रॉली मेकर, ये क्या है? अंबा किचन ट्रॉली मेकर आपके किचन और आपकी पसंद के अनुसार, बिल्कुल हमारी इच्छा अनुसार बढ़िया और टिकाऊ किचन ट्रॉली, डायरेक्ट होम डिलीवरी और फिटिंग कम से कम खर्च में. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने के लिए निकाल भी सकते हो. अब हर चीज होगी अपनी सही जगह पर. तो आप अपना किचन कब सजा रहे हो? अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर 2 MIDC रोड, गुण बाबा मंदिर के पास, अमरावती, महाराष्ट्र.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एक ज्वलंत मुद्दा गाजतोय. SC ST च्या आरक्षणाच्या वर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना कुठलेही सर्वसमावेशक निकष न वापरता, कुठलेही संविधानिक नियम न पाळता, जातीय जनगणनेचा आधार न घेता सरसकट बहुजनांवर अन्याय करणारा निर्णय दिलेला आहे. या निर्णयाविरोधात राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे. देशात जे बाबासाहेबांचे संविधान संपवण्याचा जो कट आहे त्याविरोधात येत्या 21 तारखेला भारत बंदची हाक माजी मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. दर्शक जय भीम बुद्ध, आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल आणि लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री सन्माननीय नितीनजी राऊत जोडलेले आहेत. सर, थोडंसं एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी की आता नुकताच सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी एक निर्णय दिलेला आहे SC च्या आणि ST च्या ह्या आरक्षणामध्ये वर्गीकरणाची त्यांनी भूमिका या ठिकाणी मांडलेली, काय म्हणतात? एकदम ही भूमिका चुकीची भूमिका आहे. जी पहिली बाब तर हा विषय सुप्रीम कोर्टाच्या पुढं टेबलवर नव्हता, ऐन वेळेवर तडकाफडकी तो विषय आणण्यात आला, 7 जजेसची बेंचची नेमणूक करण्यात आली आणि जो निर्णय झाला तो निर्णय पूर्णपणे असंवैधानिक निर्णय असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. कारण संविधानाने तो अधिकार केवळ आणि केवळ राष्ट्रपतींना दिला. बिलकुल, राष्ट्रपतींना दिलेले अधिकार म्हणजे संसदेचे अधिकार ठरतात. तर संसद ही सूचीच ठरवत असते, मग ते शेड्यूल कास्टचं शेड्यूल असो किंवा शेड्यूल ट्राईबचं शेड्यूल असो, त्याची सूची ठरवण्याचे अधिकार राष्ट्रपती आणि संसदेला आहे. त्याच्यात फेरफार करण्याचे अधिकार सुप्रीम कोर्टाला नाहीत, त्यामुळं ते असंवैधानिक ठरतं. दुसरा इश्यू की या ठिकाणी या देशाला संविधानच मुळामध्ये काँग्रेस पक्षानं दिलं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते लिहिलं आणि त्याला देशाने मंजूर केलेलं आहे. यांना जेव्हा आम्ही संविधानाच्या बद्दल अख्ख्या लोकसभेच्या निवडणुकीत बोलायला लागलो की हे संविधान बदलायला निघाले आहेत आणि यांचा मूळ हेतू घोडवलकरांनी लिहिलेलं बंच ऑफ थॉट जे आहे, यांचं जे थिंकिंग आहे RSSचं BJPचं, जे नरेंद्र मोदी तुमच्या तेलंगणात जाऊन बोललेत त्या ठिकाणी माडीगाच्या संमेलनामध्ये, की मी या ठिकाणी कॅटेगरायझेशन करेन. घाई गर्दीत त्यांनी ती कॅटेगरायझेशन करण्याचा प्रयत्न केला पण ते फसलेले आहेत, ते असंवैधानिक आहे आणि जनता त्यांना माफ करणार नाही. येत्या 21 तारखेला भारत बंद पूर्ण देशामध्ये पुकारलेला आहे, त्याला आम्ही सगळे मिळून साथ देऊ त्या दिवशी बंद पाळणार. सर, दुसरा प्रश्न महत्त्वाचा की आपण पाहतो मागच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी मान्य केल्यात आली की या ठिकाणी संविधान धोक्यात आहे. खरं तर आत्ता संविधान या ठिकाणी धोक्यामध्ये आहे हे सर्व जनतेला दिसते. SC समाजामध्ये असेल, ST समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. सोशल मीडियावर सगळ्या पोस्ट व्हायरल होत आहेत की आता या ठिकाणी राहुल गांधीची किंवा काँग्रेस पक्षाची किंवा आपली काय भूमिका असेल? काँग्रेस पक्षाची भूमिका संविधानाला धरून आहे. सातत्यानं राहुलजी या ठिकाणी बोलत आहे की या ठिकाणी जातीय जनगणना झाली पाहिजे. यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय कोणत्याही जातीय गणनेत जनगणनेच्या आधारावर घेतलेला नाही. त्यांच्याकडे इम्पेरियल डाटासुद्धा नाही. यांनी 2021 सेन्सससुद्धा केलेलं नाही. तर मग कोणत्या आधारावर असे निर्णय होतात? राज्य सरकारमध्ये तेच घडतं आहे. आता मला जे प्राप्त झालं की राज्य सरकारनी शेड्यूल कास्टच्या कम्युनिटीचं अभकड करण्यासंबंधीचा अहवाल सादर केलेला आहे. तर अशा प्रकारच्या घटना ज्या घडत आहेत त्यावरून एकच दिसतं की यांना या देशामध्ये संविधानाने जे मूलभूत अधिकार सर्व जाती धर्माच्या लोकांना दिले आहेत ते अधिकार संपवण्याचा यांचा घाट आहे आणि त्याचसाठी हा सगळा कटाटोप चाललेला आहे जेणेकरून या देशातनं संविधान संपवलं. काँग्रेसची भूमिका काय असेल पुढच्या काळात? काँग्रेसची भूमिका जेव्हा मुद्द्याला धरून संसदेमध्ये ही बाब जेव्हा जाईल तेव्हा काँग्रेसची भूमिका आपल्याला स्पष्ट होईल. आणि आपण वारंवार जे काँग्रेसची भूमिका काय विचारता आहात, संसद जेव्हापासून 2024 सुरू झालेली आहे पहिल्या दिवसापासून आमचे नेते श्री राहुल गांधी यांनी संविधानाच्या विषयाने या त्या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे. वारंवार जाती जनगणनेची मागणी त्या ठिकाणी करतात आणि त्याला सत्ता पक्षाचे लोक त्यांची जात विचारतात. अहो, आज विरोधी पक्ष नेत्याला इतिहासात पहिल्यांदा संसदेमध्ये जर त्यांची जात विचारली जात असेल
तर या देशातल्या सामान्य नागरिकाची सुद्धा जात विचारली जाऊ शकते. तर हे होते माजी मंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आपण या ठिकाणी व्यक्त झालेली. अजूनही काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी बघणार आहोत. काय म्हणतात की सुप्रीम कोर्टानं दिलेला जो काही हा जो SC आणि ST आरक्षणाच्या वर्गीकरणाचा जो विषय आहे या संदर्भात आपण अनेक विविध पक्षांच्या लोकांची भूमिका ऐकून जाणून घेणार आहोत. हात तुमचा आमचा चॅनल लॉर्ड बुद्धा TV चॅनल. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा 23 ऑगस्ट रोजी हातकणंगले तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी दिलाय. तर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आमदार संपतबाबू पवार व कॉम्रेड बाबासाहेब देवकर यांच्या नेतृत्वाखाली पूरबाधित झालेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ करावे या मागणीसाठी दोन्ही पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अतिवृष्टी व पूरग्रस्तामुळे बाधित शेतीचे पंचनामे तात्काळ व्हावेत, त्याचबरोबर यावर्षीची पीक कर्ज माफ व्हावी या मागण्यांसह आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलं. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या वतीनं जे निवेदन देण्यात आलेलं आहे, निश्चितपणानं ज्या गेल्या 19 पुरामध्ये 21 महापुरामध्ये आणि सध्याच्या 24 महापुरामध्ये एक साम्यता अशी दिसते की पाणी दीर्घकाळ साठल्यामुळं निश्चितपणानं त्याच पद्धतीचं नुकसान यावर्षीसुद्धा झालेलं आहे. आणि आमची अशी मागणी आहे की या बाधित शेतीचे ऊस पिकाच्या सर्व अन्य पिकांचे पण सर्वे तात्काळ व्हावेत आणि यावर्षी उत्पादन खर्चावरती आधारित अशा पद्धतीनं जो काही खर्च येतो ऊस पिकासाठी किंवा अन्य पिकांसाठी त्याचा विचार करून तात्काळ यावर्षीचं पीक कर्ज माफ व्हावं, त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये या सातत्याने येणाऱ्या अडचणीला सामोरं जाण्यासाठी सरकारनं एक निश्चितपणानं मोठ्या जबाबदारीनं 2 पावलं उचलण्याची गरजच आहे. म्हणजे या शेतीमध्ये आपण राबतो ते जे काही मजुरीचं मूल्य आहे ते मजुरीचं मूल्य यातून वाया जातं, लागवड वाया जाते, संपूर्ण पीक वाया जातं. तर आमची विनंती आहे की रोजगार हमी अंतर्गत या ठिकाणी मजुरी आम्हा सर्व शेतकऱ्यांना सर्व पिकांच्या बाबतीत कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार या निमित्तानं मिळावी, म्हणजे कायमस्वरूपी यावरती मार्ग होईल. आता सरसकट जी वीज मिलमाफी करण्याच्या बाबतीतलं धोरण आहे त्याच्यामध्ये 7.5 HP आतले शेतकरी म्हटलेला आहे, परंतु काही ठिकाणी 3 किलोमीटर 5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती 1 एकर 2 एकर 3 एकर शेतीसाठीसुद्धा पाईपलाईन गेलेली असते, तिथं मात्र त्याची HP 10-15-25 आसपास त्या ठिकाणी खर्च होते. त्याचबरोबर अर्धा अर्धा एकराच्या शेतकऱ्यांनी मिळून जी कोऑपरेटिव्ह पाणी संस्था या ठिकाणी उभा केलेली आहे त्याचं 400 HP दिसतंय, परंतु त्या ठिकाणी 1000 शेतकरी त्याचा लाभ घेत असतात. मग त्यामध्ये त्यांचं वीज बिल माफ झालं पाहिजे का नाही? तुम्ही सगळेच जण लाडक्या बहिणीसाठी देतात, सर्वांसाठी देतात. आमची एकच विनंती आहे की जी लाडकी बहीण आणि भाऊ शेतात हातात हात घालून जे काम करतात त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळाला आणि अडचणीच्या काळात मदत व्हावी याच सह आम्ही या ठिकाणी आलो होतो. निश्चितपणानं सरकारनं 2 पावलं पुढं येऊन ही आमची जी काय व्यथा आहे ती समजून घ्यावी आणि कायमस्वरूपी मार्ग काढण्याच्या निमित्तानं प्रयत्न करावे. आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं की पूर येऊनसुद्धा अजून पूरपट्ट्यातील पिकांचे पंचनामे झालेले नाहीत आणि पंचनामे झाल्यानंतरसुद्धा या ठिकाणी त्या पिकांना 2019 प्रमाणे त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्याचबरोबर वारणा नदीकाठावर आणि पंचकना नदीकाठावरच्या गावांनासुद्धा या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. 2019-2024 पासून सलग या ठिकाणी पूर यायला लागलेला आहे, त्याच्यामुळं लोकं प्रचंड भयभीत झालेले आहेत. त्यामुळं जे जे लोकं पूरपट्ट्यामध्ये आहेत ती त्या लोकांचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे. आज विशेषतः या ठिकाणी निलेवाडीसारख्या गावाला, चावरेसारख्या जुने चावरेसारख्या गावाला या ठिकाणी बेटाचं स्वरूप येतं आहे, चारही बाजूनं पाणी वेढतं आहे आणि पूर आल्यानंतर लोकांना बाहेर पडायचं, जनावरं आणि लोकांनी बाहेर कसं पडायचं हा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यामुळं प्रत्येक वेळेला पूर आला की प्रशासन जागवतं आहे, लोकप्रतिनिधी आश्वासनं देत आहेत आणि पूर ओसरला की त्यांची आश्वासनंसुद्धा हवेत विसरतात हे आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे. त्यामुळं नुसतं पूर आल्यावर आश्वासन नको आहेत, या ठिकाणी पुनर्वसनाच्या बाबत
ठोस असे उपाययोजना करा, ठोस असा लाँग टर्म या ठिकाणी कार्यक्रम राबवा, तरच या ठिकाणी पुनर्वसन होणार आहे, अन्यथा होणार नाही. आणि यासाठी आज या निवेदन दिलेलं आहे. आणि जर हे नाही झालं तर 23 तारखेला हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर आम्ही आक्रोश मोर्चा काढणार, अशा पद्धतीची आज भूमिका आदरणीय साहेबांना सांगितलेली आहे. 11 ऑगस्ट 2024 हैदराबाद येथील आयोजित राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये नागपूरचे सुप्रसिद्ध डॉक्टर प्रवीण सहावे यांच्या मार्फत मूळव्याध गंधर्व फिशर व लेझर उपचार पद्धती आणि व्याख्यान यावर व्हिडिओद्वारे प्रात्यक्षिक दाखवलं गेलं. या कॉन्फरन्समध्ये देशभरातून अनेक शल्य चिकित्सकांनी भाग घेतला. डॉक्टर प्रवीण मागील 15 वर्षांपासून अभ्युदय पाईल्स लेझर आणि आयुर्वेद हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक लेझरद्वारे डॉक्टर प्रवीण आणि त्यांच्या पत्नी पूजा सहावे उपचार करीत आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांना बेस्ट पाईल्स लेझर सर्जन ऑफ महाराष्ट्र, बेस्ट आयुर्वेद सर्जन ऑफ इंडिया, बेस्ट अँबेसिडर ऑफ बीन इन इंडिया, राष्ट्रीय 0 माईल पुरस्कार 2018, टाईम्सचे विविध पुरस्कार, अहिल्यारत्न पुरस्कार तसेच महामित्र पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले आहे. Part of our start. So disturbing your sleep, my third presentation, fistula, laser in fistula. So laser in fistula, fistula laser closure, that is called as FILAC. It is a sputum saving technique, no incontinence risk, destruction of the fistula tract and additional collapsing tissue, and easy and time saving procedure without excision. So indications of FILAC, that is fistula laser closure, that is transsphincter anal fistulas. Anal fistulas in patients with low sphincter anal tone, and cases of multiple recurrences, that is Crohn's fistulas, and patients already treated with loose setons are. Boss ne meeting bulaya. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पिंपळोली नागाव हे गाव प्रामुख्याने सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. मात्र देशवासियांची सेवा करणाऱ्या सैनिकांचं गाव आता असुरक्षित झाल्याचं चित्र समोर आले आहे. याचे कारण येथील गावांना जोडणारा आणि वाहतूक आणि रहदारीच्या दृष्टीने महत्वाचा असणारा नदी पूल अतिशय जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आला आहे. त्यामुळे येथील जलजीवन विस्कळीत होऊन जवळजवळ 10 गाव आणि आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटतो. वारंवार लेखी पत्र व्यवहाराद्वारे प्रशासनाच्या ही बाब लक्षात आणून देखील शासन प्रशासन सरकार अद्याप कोणतेही सकारात्मक पाऊल उचलत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. सरकारने लवकरात लवकर या पुलाला भरीव निधी देऊन या गावाला वर्षानुवर्ष भेडसावणारी पुलाची समस्या मार्गी लावावी अशी मागणी जोर धरत आहे. पिंपळोली नागाव पूल झालाच पाहिजे.
ही गावची आमच्या ही इकट इतकी बिकट अवस्था झालेली आहे ना, इथे लहान मुलं जातात, ह्या ब्रिजची अवस्था तुम्ही बघितली असेल, सळ्यानी सळ्या दिसतात. आम्ही प्रशासकाला एवढं विनंती करून किती वेळा तरी आम्ही तिथे पत्र पाठवलेले आहेत आणि निरोपही गेलेले आहेत, स्वतः माणसंही गेलेले आहेत, तरीही अजून त्याच्याकडे काही लक्ष दिलेले नाही आहे. उद्या जर इथे काही मोठं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोणाची? प्रशासकाची की आमची? की आमच्या परीने आम्ही वरपर्यंत सगळं काही पोचवलेलं आहे, जे जे काही कागदपत्र असो सर्व काही सांगितलेलं आहे, पण अजूनपर्यंतही त्याचं काही झालेलं नाही. तर आम्ही काय करावं हे आम्हाला सांगावं. आता उद्या इथे काही नुकसान होऊ शकतं, जीवितहानी होऊ शकते, पुलावरून पाणी जातं, इथे रेशनिंगसाठी गावागावावरून माणसं येतात, बायका येतात, त्यांना काही झालं तर ते कोण करणार? त्याचं त्यांच्याकडे बघायला पाहिजे ना. आम्ही आमच्या गावापुरतं नाही म्हणत आहे, आजूबाजूचीही गावं आहेत, त्यांनाही हाच रस्ता आहे, दुसरा पर्याय नाही आहे त्यांना. मग त्यांच्यासाठी काय करायचं? कमाल शंकर सावंत, नमस्कार. ह्या पुलाची अवस्था तर झाली तर झाले, पण सगळ्या मुलाबाळांची सगळ्यांची अवस्था झाली. गाड्या घोड्या इकडच्या इकडे बंद राहत आहेत, सगळ्यांचा घबराट झाला आहे. आणि आम्ही जरी अशी यायला तरी एकामेकाला धरून येतो आहे असं. आणि आजूबाजूची माणसं येत आहेत, राशनचं आहे, त्यांचे हालत झाले, शाळेची मुलं जात आहेत, ती कशी जाणार, काय करणार, असं झाले सगळ्या परिस्थिती. ही नमोठ्या विनंती आहे सरकारनी, तुम्ही लोकांनी सगळ्यांनी लक्ष देऊन पुलाचा हे करावा, बशीच नम्र विनंती आहे. आपण जर पाहिलं असेल तर पिंपलोळी नागाव पुलाची दुरावस्था ही फार भयानक झालेली आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मग बऱ्याचशा आदिवासी वाड्या वस्त्या आहेत, त्याचबरोबर नेनवळी गाव आहे, खडसांबले गाव आहे, नागाव बौद्धवाडा आहे, या सगळ्यांना या पुलाचा वापर करावा लागतो. या ठिकाणी रेस्टिंगचं दुकान आहे, त्याचबरोबर या ठिकाणी शाळा आहे, या शाळेचा देखील विद्यार्थ्यांना वेळोवेळी उपयोग करावा लागतो. नादगावसारख्या ठिकाणी जेव्हा विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये जातात त्यांनासुद्धा बऱ्याच प्रमाणात या पुलाच्या दुरावस्थेमुळे जीव मुठीत धरून जावा लागतो. वेळोवेळी तासन तास त्या ठिकाणी शेतकऱ्यांना, माझ्या विद्यार्थी वर्गाला, त्याचबरोबर माझ्या माता भगिनींना या ठिकाणी तासन तास इथं वेट करावा लागतो की पुलावरचं पाणी कधी कमी होईल. आणि जरी पाणी कमी झालं तरी पूल खरोखर आपल्या चांगल्या अवस्थेत आहे का याची शाश्वती त्या ठिकाणी देता येत नाही. आमचं त्या ठिकाणी मी शासनाला विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला माझ्या सैनिकांचा सत्कार या गावातल्या करता, मग तेवढीच उदासीनता का आपण तेवढी जी हे दाखवतात ती तेवढी उदासीनता आपली या ठिकाणी पिंपळच्या बाबतीत का दिसून येते? आणि या निमित्ताने आपणा सगळ्यांना विनंती करतो, इथल्या स्थानिक आमदार असतील, स्थानिक पालकमंत्री असतील, खासदार असतील, यांना देखील विनंती करतो, आपण सुद्धा वेळोवेळी फक्त आश्वासनाची खैरात करू नका, तर या पिंपळी गावाच्या पुलाच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर नवीन पूल या ठिकाणी बांधण्यात यावा, एवढीच या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. गेली वय वर्ष 72 या माझी जन्मभूमी हे गाव आहे. या ठिकाणी खूप त्रास ह्या गावाळीने देखील सहन केला, परंतु ज्या विकासाच्या हेतून थोडं थोडं जी काय प्रगती होत गेली, तर आज गेली कित्येक वर्ष हे ह्या पुलाचं काम गेली 2-3 वर्ष असाच वाहत चालतो, जातो त्याचं त्याची लेअर निघून जाते आणि आता त्याच्यावरून जाणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे. लहान लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी गर्भवती महिला, शेतकरी, आदिवासी या सगळ्यांच्या हाल होत आहेत. या सरकारने ताबडतोब जे विकासाची गंगा घेऊन निघालेली आहेत, त्यांनी हे विकास हा असाच जर करत असतील तर त्याला काहीच अर्थ नाही आहे. त्यांनी येऊन हे प्रत्यक्षात पाहावं. हे जवानांचं गाव आहे, ह्या ज्या ठिकाणी देशाचं रक्षण करण्यासाठी ह्या गावाने सुपुत्र पाठवलेले आहेत, एवढ्या गावाची ख्याती आहे. ह्या गावामध्ये रेशन कार्ड आहे, आजूबाजूच्या 10-11 गावातील लोकं इथं रेशन न्यायला येतात आणि त्यांची येण्या जाण्याची सोय होत नाही बरोबर. एवढं लांबून यावं लागतं, पुलाच्या पाण्यावर जर पाणी जात असेल तर तासन तास थांबावं लागतं आणि आता तर दुरावस्था अशी झालेली आहे की त्याचे लेअर गेल्यामुळं त्याच्यावरून चालणं देखील मुश्किल झालेलं आहे. तरी हा सरकार मायबापाने ताबडतोब इथं लक्ष द्यावं आणि सोय ग्रामस्थांची करावी आणि तसेच ह्या सर्व या पंचकृषीतल्या लोकांची देखील ती सोय होईल अशा प्रकारे काम करावं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड पिंपरी चिंचवड शहर पक्षाचे रिपब्लिकन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष कुणाल वावळकर यांच्या जम्बो कार्यकारिणीतील 58 पदे वाटप करण्यात आले. केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्यासाठी, साहेबांचे हात बळकट करण्यासाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा.
पिंपरी ही जागा रिपब्लिकन पक्षाची येणारी जागा आहे. मित्रपक्ष महायुतीमध्ये आरबीआय आमचा मित्रपक्ष आहे आणि मित्रपक्षाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंतरी जागा देणारच ना महायुती आणि कुठंतरी होणार असतील पडणारी जागा रिपब्लिकन निवडून येणारी जागा दिलं तर ती फायद्याची आहे ना. पडणारी जागा कोणी येणार नाही आणि आधी दादांच्या ज्या काही चाळीसपन्न जागा आहेत तर त्या जागेमध्ये एक मित्र जर आरबीआयला सोडत आहे तर पन्नास त्या बदल्यात त्यांना दुसरी कुठली चांगली जागा मिळू शकते. आरबीआयची वाटेलची जागा ती महाराष्ट्रातली किती जागा महाराष्ट्राची जागा घेऊ शकतो. इथं आम्हाला 50,000 मतं मिळालेली आहेत. इथलं चांगलं एवढं चांगलं सीट सोडून पडणारी घेण्यात काय पॉईंट नाही ना. आतापर्यंत ठाकरे साहेबांनी ज्यांची ज्यांच्या ओळखी दिलेली आहे त्या सगळ्या पक्षांनी पडणाऱ्याच जागा दिलेल्या आहेत. निवडून येणाऱ्या जागा कोणी दिली नाही. तुम्ही फक्त मागच्या भाजपने मनाचा चौर आला तेव्हा ते आम्हाला 800 मिळाली. जरी राष्ट्रवादीचा असला तरी ही एक जागा बदलून आम्हाला मिळायला पाहिजे यांची विनंती आहे ना आग्रह असणार. तुम्ही आता जे लोकसभा झाली लोकसभा निवडून आहे त्यांना तिसरी विधानसभा मताधिक्य मिळाले त्या मताधिक्यामध्ये आरपीआय मोठ्या प्रमाणात काम केलं त्यामध्ये काम केलं तर दिसून आलं नाही. जेणेकरून आपण आरपीआयच्या माध्यमातून मोठा मेळावा देखील घेतला होता त्या मेळाव्यात आठवले साहेब सुद्धा आले होते आणि बारण्यांना त्याचा खूप मोठा फायदा होता. या विधानसभेमध्ये बारणे आपल्या मागे उभं राहतील असं आपल्याला वाटतं. माहिती म्हणून त्यांना काम नाही केलं पाहिजे निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तर खऱ्या अर्थाला रिपब्लिकन पक्ष न्यायालय होणार. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्षाचे आम्ही ही जागा पिंपरी विधानसभेची जागा आम्ही मागणार आहोत आणि ती आम्हाला भेटलीच पाहिजे कारण की 2014 निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा पक्ष जे 48,000 मतदान आम्हाला ताईंच्या माध्यमातून पडलेला आहे आणि तो पक्ष जर रिपब्लिकन पक्षाला या भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल ह्या हा जर पिंपरी सोडले नाही तर आम्ही तिन्ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचं राष्ट्रवादीचं आणि शिवसेनेचं काम करणार नाही आहोत आणि याच्यावरती आम्ही ठाम आहोत. इथून मागे हो नक्कीच उमेदवारी चाचपणी केलेली आहे आणि आमच्या पक्षामध्ये आणखी भरपूर कार्यकर्ते इच्छुक आहेत आम्हाला अप्रोच होत आहेत आम्हाला जागा मागतात बाबा निवडणूक आम्हाला लढवायची आहे आम्हाला भरपूर कार्यकर्ते फोनवरती कॉन्टॅक्ट करून आमच्या पक्षाकडे येण्याचा रेटा वाढला आहे. सध्या मागील निवडणुका पाहता विधानसभेच्या पिंपरी विधानसभेचा चेहरा म्हणून चंद्रकांतदादा फणकाबळे यांचं नाव परिचित आहे. येत्या विधानसभेमध्ये तेच नाव राहणार आहे की नाव बदलण्याची पुढे चर्चा आहे आणि जर पक्षाला जागा नाही दिली पिंपरी विधानसभेची तर तुम्ही कार्यक्रमामध्ये जाहीर केलं होतं की विधानसभा लढणार. रिपब्लिकन पक्षाचे नेते चंद्रकांतदादा सोनकांबळे आहेत आणि या सक्रिय 40-45 वर्षापासून पक्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत रिपब्लिकन पक्ष हा घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून फर्स्ट प्रायोरिटी म्हणून आम्ही शहर कार्यकारिणीच्या वतीने ताईंचंच नाव आम्ही मी माझ्या लेटर हेडवरती साहेबांना आम्ही देणार आहोत कारण की सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व आपल्याला आपल्या समाजामधून पासून लाभलेलं आहे आणि त्या नेतृत्वाला आम्ही पाठिंबा देण्याचं आम्ही काम करणार आहोत. तरी वातावरण असं आहे की वेळ कार्यकर्त्यांनी आम्हाला द्यायचीच होती आणि रिपब्लिकन पक्षाची जम्बू कार्यकर्त्यांनी आमचं ठरलेलं एक करायचं की या शहराला जबरदस्त करून उन्हाळा हा आदर बॉडीला अध्यक्ष मिळालेला आहे आणि प्रत्येक वार्डाची आम्हाला बांधणी करायची का करायची तर प्रत्येक वार्ड दुसरी विधानसभा असेल चिंचवड असेल विधानसभा आणि पिंपरी असेल आणि सगळ्या विधानसभेमध्ये सर्व आता नव्याने जे आहे पूर्ण परत एकदा द्या आपले बोर्ड लागणार आहेत परत नव्याने कार्यकर्ते काम करणार आहेत आणि पिंपरी मतदारसंघातली तर आम्ही ती मागणारच आहे. आता मागणार म्हणजे 100% मागणार का तर आमच्या आम्हाला मतं चांगली मिळालेले शिलाई मिशीन छिन्न होतं आमचं आणि म्हणून मला माहिती 48,000 आम्हाला मतं मिळाली
आम्ही पैसे आमच्याकडे नसताना संत आमच्या संगती आताही पिंपरी मतदारसंघातले सर्व जाती धर्मातले मतदार म्हणतात की रिपब्लिकन पक्षाचा आमदार झाला पाहिजे. आणि आमची इच्छा आहे की जी काही फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील आपले अजितदादा असतील त्यांनी हे आरपीआयला जागा सोडली पाहिजे. आता विधानसभेवर ते गोरखेला घेतलं आम्हाला घेतलं का आमचे मत एवढे असताना त्यांना जर ती आम्हाला द्यायची होती आमच्याला पक्षाला ती दिली नाही मग आम्हाला ही जागा दिली पाहिजे ना. त्यांनी विधानसभेवर आमचा विचार केला नाही. विधानसभेचा तुमचा ठोस चेहरा कोणता ठोस चेहरा आहे का? आता बरेच जण आहेत पण ठोस चेहरा आहे आता सांगायची गरज काय तुम्हाला ठोस चेहरा की तुम्हाला हे माहिती आहे मलाही माहिती आहे मी ऐका 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 मी बी मागतोय ना शेवटी बघू मग काय करायचं शेवटी काय करायचं मी बी ठरवणार ना. आणि चेहरा तर आहेच की आता ताई ठीक आहे ताई चांगलं काम आहे त्याला मत मिळालेले आहेत मी स्वतः ते पत्यार प्रमुख होतो आणि आता सगळे काय आमचे पहिले दुसरे तिकडे गेलेले ती बी आली आता इकडं. आता आम्ही एक करणार आहे की आठवले साहेब जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. आणि तुम्ही माझ्याकडे हसताय बोलताय आठवले साहेबांनी सांगितले की मी काय कुठे जात नाही आणि म्हणून फक्त बीजेपीने जर आमची वाट लावली तर आम्ही बीजेपीची वाट लावू मग काय होईल ती चालेल. आम्हाला पिंपरी मतदारसंघ त्यांनी दिलाच पाहिजे आणि त्यांची जर ही असेल ते ऐन टायमाला आम्ही त्यांनाही करू अजिबात ऐकणार नाही आम्ही आम्हाला मतदारसंघ पाहिजे. जेबी मीडियाचा बातमीपत्र वेळ झाली येथेच थांबण्याची पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जेबी